नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीस अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही ते सातशे अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नथुला ही खिंड सिक्कीम राज्यामधली ती खिंड आहे प्रश्न क्रमांक दुसरा आपव्यात मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मोसंबी संशोधन केंद्र हे श्रीरामपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळख महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्राचं मॅनचेस्टर म्हणून इचलकरंजी या शहराला ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सहस्रकुंड हा धबधबा नांदेड जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक सहावा मयुरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात मध्ये आहे मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मयुरेश्वर हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभय आहे प्रश्न क्रमांक सातवा तुमसर ही महाराष्ट्र तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पाह्यात सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे हे तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक राहील विमानतळ मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक नऊ पाव्यात एक मे सन एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता एक मे सन एकोणीसशे रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात महाराष्ट्रामधला पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जारे जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला वर्धा जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा पाहूयात पाच गणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पाच गणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पाचगणी हे थंड हवेचं क्रमांक तेरा उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील उजनी हे महत्वाचे धरण सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक चौदा वाहत्यात लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लाकडी खेळणी तयार करण्यासाठी सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरा अपव्यात महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम अंतर हे किमी आहे प्रश्न क्रमांक सोळा जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या छत्तीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा अपव्यात कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय भा... प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे अप्शन क्रमांक अठरावा पाहूयात मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते होते मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील तरो मराठी भाषेमधले पहिले मासिक दिग्दर्शन हे मराठी भाषेमधले पहिले मासिक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाह्यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील वि स खांडेकर हे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक वीस पव्यात सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सिंधुदुर्ग हा जिल्हा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकेवीस अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामधली ती ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस तोरणा आणि पुरंदर ही किल्ले खालीलपैकी कोणत्या कि जिल्ह्यामधली किल्ले आहेत तोरणा आणि पुरंदर ही किल्ले खालीलपैकी कोणत्या कि जिल्ह्यामधली ती किल्ले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तोरणा आणि पुरंदर ही किल्ले पुणे जिल्ह्यामधली ती किल्ले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस व यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक चार राहील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना या नदीला म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात दिना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिन आहे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पवत अंबाघाट घाट खालीलपैकी कोठून कोठे जातात अंबा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान चा घाट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा हा घाट लागतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात दाभोळ ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडे दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दाभोळ खाडी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ती खाडी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामध्ये ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे पुणे आणि पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पव्यात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी एका ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नागपूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेतीस पव्यात संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र व वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील वाडी हे ठिकाण नागपूर जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौतीस पाव्यात देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र शे... खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणता हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील पैठण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी जंगले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे विद्यार्थी मित्रों ऑप्शन क्रमांक तीन राहल सर्वतान जास्त औद्योगिक दृष्टि मांगा जिरा गोड़ जिला योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अलिबागिक फिर प्रसिद्ध है अलिबागे ठिकाण्फा प्रसिद्ध है ऑप्शन क्रमांक दोन अलीबाग हे ठिकाण कलिंग फिर प्रसिद्ध है प्रश्न डोकलाम सीमावाद खाली पैकी को दोन देशा सीमावाद सीमा डोकलाम हा सीमावाद त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलाम हा सीमावाद आहे पुढचा प्रश्न पडत आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील आझाद हिंद सेना यांची स्थापना रासबिहारी बोस यांनी ती केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा कादुवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कादुवाही नदी गोदावरी या नदीची प्रमुख उपनदी आहे पुढचा प्रश्न हवे ते पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे हवे ते अम्मी या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीकांत देशमुख यांचं हवे ते अम्मी हे त्यांचं पुस्तक आहे पुढचा प्रश्न कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता एक देश आहे ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही खालीलपैकी कोणता एक देश आहे जो ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश होईल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील दक्षिण कोरिया हा देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश होईल <Lake honeymoon> पुढचा प्रश्न पहा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सुनील छेत्री भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे पुढचा प्रश्न पाहू जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऋषभदेव हे जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत पुढचा प्रश्न पाहूयात शहराचा प्रथम प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अवश्य क्रमांक तीन राहील शहराचा प्रथम नागरिक हा महापौर असतो पुढचा प्रश्न पाहूयात आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो आर्य समाज यांची स्थापना त्या ठिकाणी ऑप्शन दोन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज यांची स्थापनाही केलेली आहे क्रमांक एक्कावन पव्यात लढाऊ विमान मेग ट्वेंटी वन ही एकटी चालणारी भारताची महि भारताची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आवणी चतुर्वेदी भारताची पहिली महिला फायटर पायलट आहे पुढचा प्रश्न पाहूयात महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणतं ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील हे ते आहे प्रश्न क्रमांक चोपन्न हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे हा रोग कमतरतेमुळे होणारा रोग आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ग्वायटर हा रोग आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न काटेपूर्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील काटेपूर्णा नदी वाशिम जिल्ह्यामध्ये उगम पावते क्रमांक पुढचा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन कोणत्या एका दिवशी असतो तर आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक सतरा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा या दिवशी पालघर या जिल्ह्यात निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर राष्ट्रपती यांना मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो कोविना या जलाशयाचं नाव खालीलपैकी प्रश्न क्रमांक एकोणसाठ पाहूयात कोविना या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कोयना हो या जलाशयाचं नाव शिवसागर हे कोयना या जलाशयाचं नाव आहे प्रश्न क्रमांक साठ दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर गोदावरी ही नदी दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट पाव्यात भा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला पोलीस भरती अतिसंभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेलं आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ईबुकमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती यांच्यासाठी अतिसंभाव्य प्रश्न आपण तयार केलेले आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य कृष्णसंच घेऊ शकता